हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझे नाव सायली धुमाळ, बोरगाव उपासना केंद्र. मी 2020-21 ला फार्मसीला ॲडमिशन घेतलं. त्यानंतरही मला खूप भीती वाटत होती. मग त्यानंतर मला जयसिंगपूरला जे जे मगदूम कॉलेजला ॲडमिशन मिळालं कॅपराऊंडमधून. त्यावेळी मला खूप भीती वाटत होती एवढ्या लांब जायचं ते. मग असंच एक दिवस मोबाईल घेऊन बसले असता यूट्यूब ओपन केल्यानंतर एक असा अनिरुद्ध बापूंचे अनुभव कथन असं होतं ते आलेलं होतं. मग त्या मी ओपन केलं त्यावेळी तिथं एक दीदी होती, ती तिने BHMSला आमच्याच कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. ती तिचा अनुभव सांगत होती की ते कॉलेज कसं आहे, तो परिसर कसा आहे, हे तिला बापू तिच्या बाबतीत जो बापूंचा अनुभव आलेला तोच ती दीदी सांगत होती. त्यावेळी मला वाटलं की कॉलेज चांगला आहे, परिसर चांगला आहे. त्यानंतर ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयरला ऑनलाईन लेक्चर चालू होती. त्यानंतर सेकंड इयरला कॉलेज चालू झाल्यावर जायची खूप भीती वाटत होती. कोरोनाच्या वेळेला मी घरीच उपासना करत होते. शनिवार होता, मॅडमांचा कॉल आलेला की सोमवारी कॉलेज चालू होणार आहे म्हणून. त्यानंतर मी उपासना केली, मला जायचं नव्हतं. मी म्हणलं मला कॉलेजला जायचं नाही म्हणून मी खूप रडायला लागले. त्यानंतर मोबाईल घेतला आणि बसले होते. त्यावेळी मी यूट्यूब ओपन केले. 2 वेळा असंच झालं की यूट्यूब ओपन केलं आणि परत त्यावेळी अनिरुद्ध बापूंचे अनुभव कथन असं होते. मी ओपन केलं त्यानंतर ते असं होतं की ती दीदी सांगत होती तिचा अनुभव. तिने फार्मसीला ॲडमिशन घेतलं आणि तिला पण अशीच भीती वाटत होती सेम माझ्यासारखी. आणि तिचा अनुभव असा होता की ती बापूंना म्हणली की माझं फार्मसी कम्प्लीट होऊ दे, मी 108 वेळा रामरक्षा म्हणेन. मग मी म्हणलं आत्ताच्याच वेळी मी आता रडत होते आणि हा अनुभव मला आत्ताच ऐकायला मिळाला. मग मी म्हणलं बापूंना की मी पण जाईन, मी पण 108 वेळा रामरक्षा म्हणेन, माझं पण 2 वर्ष ऑल क्लिअर होऊ देत आणि माझ्या मनातली भीती जाऊ दे, मी जाईन सोमवारी कॉलेजला. असं झालं. त्यानंतर कॉलेजला गेले. कॉलेज झालं, फर्स्ट इयर ऑल क्लिअर झालं. सेकंड इयरला फर्स्ट इयर ऑनलाईनच झालं, सेकंड इयरला ऑफलाईन. पहिल्यांदाच एक्झाम ऑफलाईन होती. फर्स्ट सेकंड आणि थर्ड सेशनल आमच्या ऑनलाईन झाल्या आणि फायनलला ऑफलाईन घेतलं. त्यावेळी खूप भीती वाटत होती. बापूंना म्हणलं मी म्हणल्याप्रमाणे रामरक्षा म्हणेन पण मला ऑल क्लिअर करा. आणि त्यानंतर आमच्या कॉलेजचा रिझल्ट लागला. तर 34 जणांचा 1, 2, 3 असे विषय गेलेत. 10 जणांचं 6 च्या 6 विषय गेलेत आणि आमच्या कॉलेजमध्ये फक्त 20-21 जणच पास झाले. त्यामध्ये मी पण पास झाले. आणि बापूंचं मला खूप म्हणजे खूप अनुभव आल्यात. बापूंचं खूप ऋण आहे मी अंबज्ञ.